हे सद्गुरु, मैत्रिणीनं कसे आहात? मस्त आहात ना? तर मी आली माझ्या बहिणीच्या घरी, बघा. तर मैत्रिणीनं म्हटलं जरासा झोका खाऊन घेऊया. आता मी माझ्या बहिणीच्या घरी आले आणि माझ्या बहिणीने आमच्यासाठी काय जेवण बनवणार आहे ते बघूया. काय बनवते ग? झिंगे कोलंबी आहे ही मोठी, बघा. तर आता ह्या कोलंबीला सोलत आहे माझी बहीण मोठी. तर आता आम्हाला खूप भूक लागली आणि आता स्वयंपाक करायची तयारी चालू आहे आमचे. इकडे बांगडा आणलेला होता फ्राय करायला, तो ठेवलेला आहे इथे डब्यावाल्यांसाठी. अंडा करी बनत आहे. तर चला आपण पण मदत करूया थोडीफार. आता इथे बांगडे मी टाकलेली आहेत, इथे अंडा करी आणि आता बनवायची आहे कोलंबी. ती कोलंबी फ्राय करणार आहे मी. इथे मसाले घातलेत मस्त तेलामध्ये आणि अशीच तेलामध्ये फ्राय करणार आहे. छान लागते खायला मस्त, काहीच न टाकता जास्त. आणि आता ही कोलंबी फ्राय आणि कोलंबीचा रस्सा कालवण पण बनवायचा आहे. तर आता माझी बहीण चपात्या बनवत आहे. आता काही डब्यावाल्यांसाठी पण चपात्या आणणे, नंतर आमच्यासाठी. आता ओम डबे भरत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आमचा पण स्वयंपाक चालू आहे, तो पण चालू आहे आणि मी पण थोडीफार मदत करत आहे. आणि मस्त आता गरमागरम भाकरी पण बनवायची आहे तांदळाला, कारण तुमच्या भाऊजींना भाकरी भरपूर आवडतात तांदळाच्या. तर मस्तपैकी तांदळाची भाकर कोलंबीच्या कालवणासोबत मस्त लागते, छान एकदम भारी आली भाकर. आणि आता कोलंबीचा रस्सा कोलंबीचं कालवण बनवायचं आहे. मस्त ग्रेव्ही केलेली आहे. ग्रेव्हीमध्ये आता हे मसाले घालून घेऊया. आणि आता मस्तपैकी मसाले तेलामध्ये फ्राय करून मस्तपैकी ही कोलंबी घालून घ्यायची आहे. मोठी मोठी कोलंबी आहे. आणि तुम्हाला आवडते का नाही नक्की सांगा कोलंबीचा रस्सा. तर चला या जेवायला. तर आम्ही जेवायला बसू. व्हिडिओ छोटा आहे, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.